नमस्ते, मैं तो उपवासाचे दही वडे बनवते आहे, त्याचे साहित्य दाखवते। हे बटाटे शिजवून घेतले आहे, आता साल काढून किसायचे आहे। हे भाजणीचं पीठ आहे, हे राजगिराचं पीठ आहे, म्हणजे दोन दोन चमचे घेतले आहे। हे शिंगाड्याचं पीठ आहे पावणा वाटी, हे शेंगदाण्याचं कूट आहे एक वाटी, ही थोडीशी कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, आणि तीन चार मिरची घेतली आहे बारीक कापून चिरून घेतली आहे। हे तळण्यासाठी तेल आहे आणि हे भांडं घेतलं आहे, ह्याच्यामध्ये सगळं साहित्य हे मिक्स करायचं आहे। आणि त्याची नाही सर्व रेडीमेड पाकिटं भेटतात, राजगिरा पीठ, उपवासाची भाजणी आणि शिंगाड्याचं पीठ, हे आपण असं आणू शकता उपवासासाठी, आणि तुम्हाला दोन तीन डिश ह्याच्यामध्ये बनवू शकता। हे दही आहे आणि उपवासाचं मीठ आहे। आता हे सर्व साहित्य आहे ना मिक्स करते आणि तुम्हाला दाखवते। बटाटे किसून घेतला आहे, आता त्याच्यामध्ये आहे ना हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं सर्व मिक्स करायचं आणि याला आपल्याला लागलं ना तर थोडं पाणी घ्यायचं। याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि नंतर आहे ना तळून काढायचे। असे गोल गोल वडे करून घेतले आहे गोळे एकदम। आणि आता मी गॅस पेटवलाय, तेल तापायला ठेवलंय, तेल तापलंय, आता त्याच्यामध्ये आहे ना असे एक एक करून सोडते। मी अशी एक एक करून कशासाठी सोडते, सर्व असे एकत्र टाकले ना की ते एकमेकांना चिपकतात। असे सर्व ऑरेंज कलर होईपर्यंत ब्राऊन कलर झालाय, असे सगळे तळून घ्यायचे एकदम मस्त कुरकुरी। दही वडा एकदम मस्त छान झालाय, असं तुम्ही पण करा। आणि वडे आहे ना खातानाच आपण डिश मध्ये घ्यायचं आणि त्याच्यावर दही टाकायचं, सगळ्या सर्व वड्यावर दही नाही टाकायचं, जेव्हा आपण खाणार ना तेव्हाच। एकदम मस्त छान झाले, असे तुम्ही पण बनवा उपवासाचे दही वडे।